नवगातक उत्सवाच्या निमित्ताने नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी इथल्या बालाजी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती। अनेक भाविक पायी दिंडी काढत मंदिरात दाखल झाले होते। रस्त्याच्या भाविकांसाठी जागोजागी अनेक ठिकाणी संस्थानांनी किंवा संस्थांनी चहा फराळाची व्यवस्था केली होती। दसऱ्यापर्यंत बालाजी मंदिरात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं असून त्यासाठी भाविकांची गर्दी होताना आता आपल्याला पाहायला मिळते आणि याचा सगळा इत्यभूत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तानाजी शिळगावकर यांनी। तेव्हा पाहूयात हाच महत्त्वाचा आढावा। भाविक भक्तांची व्यवस्था केल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे आणि तिरुपती भगवान बालाजी हे जे सोपाके आहेत आणि तेच येथे पण सध्या त्यांनी दाखल झाले आहे। त्याच्याकडून प्रसादाचे लाडू वगैरे करून हे सध्या इथे चालू आहे आणि भाविक भक्तांना येणाऱ्यांना महाप्रसादाचंही आयोजन केल्याचे समितीकडून सांगण्यात आलेलं आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज तानाजी शिळगावकर नांदेड। अन्नाची व्यवस्था परत दरवर्षी ज्या गापाळ्यांना काही मोजके लोक जे गुंतवणुकीत आहेत त्यांना सगळ्यांना जेवणाचं आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे, सगळ्यांची व्यवस्था मुखस्तर्फेच करतो आम्ही। परत मिरवणुकीचा सगळं येतं जाणं परत पोलीस प्रशासनावर सुद्धा लोड येऊ देत नाही। आम्ही स्वतः सहकार्य करतो सगळ्या याच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा पाणी पाई देणं, सगळ्या लेकरांना सांभाळून घेणं, लेडीज असते लेडीजला मंदिरापासून नेऊन मंदिरापर्यंत परत आणणं, हे सगळी जिम्मेदारी आम्ही ट्रस्टतर्फेच घेतो। तुम्ही तुम्हाला प्रशासनाला आमच्यामुळे त्रास कोणाला याची पूर्ण काळजी करतो आणि शांत चित्त सगळे कार्यक्रम करतो। दरवर्षी अलग अलग महाप्रसादाचे रोज ज्या डेली महाप्रसाद आमचा प्रसाद वाटला जातो हा मंदिरातर्फे। परत इथून बालाजी ट्रस्टचे लोकंसुद्धा आमच्या इथे स्वयंपाक करण्यासाठी तिथून आम्ही लोक आणलो। प्रसाद आपला सगळ्या ग्रामीण लोकाला त्या याचा लाभ घेता यावा म्हणून प्रसादाचा। श्री नरसी येथील श्री भगवंत कृपे बालाजी देवस्थान हे आमच्या एरियामध्ये जागरूक असल्यामुळे म्हणजे मुख्य नरसी नायगाव मुखेड बिलोली धर्माबाद या परिसरात भाविक भक्त येत आहेत। तरी पण मुखेड येथील दिंडीचा आज दिवस होता, त्याप्रमाणे मुखेड येथील भाविक भक्ती तसंच आपल्या एरियातील काही तुम्हाला त्रास वगैरे जाण्यामध्ये होऊ नये म्हणून सहारा बौद्धिक सेवाभाव संस्थेअंतर्गत संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय बाबूराव पाटील शिंदे यांच्या संकल्पनेतून जाणाऱ्या भाविक भक्तांना त्रास होईल म्हणून नाश्ता पाणी सोय करण्यात आली। तसेच आज शुक्रवार असल्यामुळे काही भाविक भक्तांचा बऱ्याच प्रमाणात आज त्यांचा उपवास असतो, त्याप्रमाणे नावेला नायलॉन शब्दानाची सोय करण्यात आली होती व त्याचप्रमाणे केळी व काही वेळ विश्रांतीचा त्यांना सोय करण्यात आली होती। हा सदर प्रकल्प 4 वर्षातून संस्थेच्या घटनेपासून कमी देत आहे तरी याप्रमाणे अशा प्रमाणे सुविधा कमी करण्यात आली। नरसी या ठिकाणी भव्य दिव्य श्री बालाजी मंदिर या ठिकाणाहून टोटल ग्रामीण भागातून येणारे भाविक भक्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत। तरी नायगाव व नरसी परिसरातील अन्नदात्यांनी खूप मोठ्या प्रत्येक ठिकाणी अन्नदानाचे वाटप व पाण्याचे वाटप करण्यात येत आहे आणि नवसाला पावणारा हा बालाजी मंदिराचा शेटगाणी आज गेल्या 25-26-30 वर्षापासून उभा राहिलेला आहे। त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन केलं आणि बालाजी मंदिरापुढे बालाजी मंदिरांना आम्ही एवढं बालाजी रायांना एवढं साकडं घातलं की देवा आता चालू असलेल्या या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं वादळ की येणाऱ्या 22 तारखेला दिलेले 40 दिवस संपत आहेत की शासनाला जाग यावावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावा म्हणून मी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने बालाजी चरणी नतमस्तक ठेवून मी त्यांना साकडं घातलेलं आहे। एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो। असलेल्या श्री भगवान बालाजी मंदिरामध्ये आपण सध्या आहोत आणि इथे नागरिकांची आणि भाविक भक्तांची पायदिंडी यात्रा चलतानाचे चित्र आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर काही संस्थानाकडून ह्या भाविक भक्तांना फराळाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये दररोज नरसीमध्ये वेगवेगळ्या रॅलीचंही आयोजन करण्यात आलेले आहे आणि भगवान बालाजी मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे। आपण जाणून घेणार आहोत येथील भाविक भक्तांच्या काही प्रतिक्रिया।